पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडीला राष्ट्रीय स्मारक साकारले पाहिजे असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. चौंडीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार प्रत्येकाने अंगीकारण्याचं आवाहन केलंय. चौंडी या गावात त्यांचे जन्मस्थळी त्यांचं जे स्मारक आहे हे राष्ट्र स्मारक व्हावं आणि वाटेल त्या परिस्थितीत करणं गरजेचं आहे. कारण एक अष्टपैलू असं त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार हे जिवंत राहतील, भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, जेणेकरून तरुणांच्या मनात असणारे जे विचार आहेत त्याला मोठ्या प्रमाणावरती एक व्यापकता प्राप्त होईल आणि महाराष्ट्र शासनाने याचा विचार नाही तर हे घडून आणावं. राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी माझ्यासमवेत आदरणीय अण्णासाहेब डांगे आहेत, आमचे मित्र मंत्री महोदय राम शिंदे आहेत, त्यांनी ते पुढाकार घ्यावा. खरं वास्तविक राम शिंदे सुद्धा त्यांच्याच अहिल्यादेवींच्याच घरातले आहेत आणि त्यांचीसुद्धा पहिल्यापासून तीच मागणी होती आणि ती पूर्ण व्हावी ही केवळ माझीच नाही तर सर्व म्हणजे धनगर समाजच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक सगळ्या समाजाची ही मागणी आहे आणि केवळ अहिल्यादेवींचंच नाही तर जे जे ज्यांनी ज्यांनी एक प्रकारचं ह्या संपूर्ण देशाला नाही देशाला एक दिशा देण्याचं काम दिलं केलं अशा प्रत्येकाचे स्मारक व्हावे आणि त्यातून तरुणांनी बोध घ्यावा आणि केवळ बोध घेऊन चालणार नाही तर ते अशा ह्या महान व्यक्तींचे विचार केवळ विचारात ठेवून न ठेवता ते आचरणात जर आणले तर निश्चितपणे ह्या देशाची प्रगती वेगाने होईल.